आणि यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी, ती म्हणजे भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला गेलाय. 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या उन्हाळ्याच्या झळा सोसताना काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. उष्णतेची लाट कधी असेल तर 29 मार्चला बुलढाणा, अकोला आणि अमरावती, 30 मार्चला अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये 31 मार्चला जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये, तर 1 एप्रिलला जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ही उष्णतेची लाट येऊ शकते. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत